आज आपण कोणता विषय पाहणार आहोत? मराठी. आणि मराठी या विषयात आपण मूळाक्षर पाहणार आहोत. आणि मूळाक्षर मूळ अवयवांचा वापर करून म्हणजेच उपयोग करून कसं करायचं हे आता मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि मूळाक्षरामध्ये स्वर अ ते अमपर्यंत आहेत आणि त्या स्वरांचा उच्चार हा आपल्या कंठातून म्हणजेच घशातून होतोय. आणि त्यांचा उच्चार आणि आपण लिखाण कसं करायचं हे आता आपण पाहायचंय. चला मग बघा, पहिल्यांदा आपण मूळ अवयव कोणते घेणार आहोत ते पाहूया. उभी रेघ, अर्धा गोल, अर्धा गोल, अडवी रेघ. हां, आता चला हेच मूळ अवयव वापरून आपण आता अनस आई इमारत आणि ई लिंबू हे कसं करायचं आता ते पाहूया. चला बघा, पहिल्यांदा दोन रेघी वही घ्यायचे आणि दोन रेघी वहीतच काढायचं आहे. अर्धा गोल घ्यायचा, नंतर त्याला अर्धा कोल जोडायचा, मध्ये आडवी रेष छोटी, त्याला जोडून उभी रेष अ अननस. हा बघा, आणि पण मी काढते अर्धा गोल, त्याला खाली जोडून अर्धा गोल, मध्ये आडवी रेष, त्याला जोडून उभी रेष अ अननस. आणि वरती आडवी रेष द्यायची त्याच्या. हा अ अननस. बघा, अर्धा गोल, अर्धा गोल, मध्ये आडवी रेष छोटी, उभी रेष आणि वरती आडवी रेष अ अननस. आता अ अननस नंतर काय आहे? आ आ आई. आ आ आई पण म्हणू शकताय किंवा आ आ अगगाडी पण तुम्ही म्हणू शकताय. हा आता हे पण आ आई म्हणजे अ अननस सारखंच काढायचंय. हा बघा, अर्धा गोल, त्याला खाली जोडून अर्धा गोल, मध्ये आडवी रेष, उभी रेष आणि एक त्याला जोडून उभी रेष काढायची, म्हणजे आ आ आई तयार होत आहे. आणि तुम्ही असं म्हणत काढायचंय ना, आ आ आई. आणि याचा सराव करायचा म्हणजेच तुमचं अक्षर छान येणार आहे काय? आ आ आई. आता आ आई नंतर काय येते? ई ई इमारत. बघा, इमारत कसं करायचंय? छोटी रेष, त्याला जोडून इकडं तुमच्या उजव्या हाताला अर्धा गोल, त्याला जोडून खाली डाव्या हाताला अर्धा गोल आणि त्याला जोडून एक छोटी रेष ई ई इमारत. बघा, आणि एकदा छोटी रेष, उजव्या साईडला अर्धा गोल, डाव्या साईडला अर्धा गोल घ्यायचा त्याला जोडून आणि छोटी रेष ई ई इमारत. छोटी रेष, उजव्या साईडला अर्धा गोल, डाव्या साईडला अर्धा गोल आणि तिरकी रेष छोटी ई ई इमारत. आता ई इमारत नंतर काय करायचं? ई ई इडिंबू. बरोबर. बघा, छोटी रेष ई इमारत सारखंच काढायचंय. हा उजव्या साईडला अर्धा गोल, डाव्या साईडला अर्धा गोल, छोटी तिरकी रेष आणि वरती अर्धा गोल ई ई इडलिंबू. बघा, छोटी रेष, अर्धा गोल उजव्या साईडला, अर्धा गोल डाव्या साईडला, छोटी रेष, वरती अर्धा गोल आणि वर रेष ई ई इडलिंबू. बघा, हा असं तुम्ही सराव करायचंय आणि म्हणत म्हणत काढायचंय म्हणजे तुमच्या लक्षात राहणार आहे ई ई इडलिंबू. चला आणि एकदा पाहूया आपण अ अननस. अ अननस. आ आई. आ आई. ई इमारत. ई इमारत. ई